सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांच्या कार्यालयासमोर आंदोलन. सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूजच्या हद्दीमध्ये अकलूज मधील रस्त्यावर व रस्त्याच्या कडेला काही पीव्हीसी पाईपचे खांब उभे केलेत. उभे केलेल्या खांबामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत हे रस्त्यावर उभे केलेले खांब आहेत ते त्वरित काढून टाकावे व आपल्या ताब्यात असलेल्या रस्त्याच्या कडेला आपल्या नियमानुसार जागा सोडून हे खांब उभे केले आहेत का याची चौकशी करावी. एकंदरीत आपल्या नियमानुसार जागा सोडून खांब उभे केले नसल्याचं दिसून आलंय तरी संबंधित ठेकेदार या त्यांच्यावर त्वरित गुन्हा करावा या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलंय. प्रतिनिधी सचिन रणदिवेसह आधार न्यूज माळशिरस. आज या ठिकाणी जे आपलं ठिय्या आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या अनुषंगाने काय सांगाल? येत्या म्हणजे गत 5 जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला मी एक निवेदन दिलं होतं. त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये येणारे जे रस्ते आहेत त्या रस्त्याच्या बाजूला रस्त्यामध्ये अडथळा निर्माण करण्याच्या संदर्भामध्ये जिओ इन्फोटेक लिमिटेड प्रायव्हेट कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी इंटरनेटचे पोल म्हणजे खांब उभा करण्यात आलेले आणि ते खांब हे अपघाताला निमंत्रण देणारे खांब आहेत आणि तेच खांब त्वरित काढून टाकावेत या मागणीच्या संदर्भामध्ये त्यांना 5 तारखेला मी निवेदन दिलं होतं की अकलूज शहरामध्ये त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या रस्त्याच्या कडेला जे नियम आहेत त्या नियमाचं उल्लंघन करून किंवा संबंधित बांधकाम खात्याला पूर्वकल्पना न देता ते खांब उभा केलेले आहेत ते खांब काढून टाकावे आणि जिल्हाधिकारी साहेबांनी मला समजलं की अधिकाऱ्यांकडून समजलं की संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी या जिओ इन्फोटेक कंपनीला म्हणजे इंटरनेटचं जे पोल लावलेले आहेत अकलूजमध्ये त्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि त्या कंपनीला जिल्हाधिकारी साहेबांनी असा आदेश काढला होता की रस्त्याच्या वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही शासकीय नियमांचं पालन करून त्या ठिकाणी तुम्ही ते जिओचे इंटरनेटचे खांब उभा करा. अशा प्रकारचा आदेश असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करण्याचं काम या कंपनीनं केलेलं आहे आणि त्याच कंपनीनं या सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे काही निकष असतात अटी असतात नियम असतात त्या अटी निकष आणि नियमाची सुद्धा पायमल्ली केलेलं या ठिकाणी निष्पन्न झालेलं आहे. सद्भाव चौक या ठिकाणी अकलूजमध्ये असलेला तो अपघाताला निमंत्रण देणारा रस्त्याच्या मधोमध असलेला खांब व पोल तो काढून टाकण्यात आलेला आहे. म्हणजे याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सिद्ध होत आहे की त्यांनी निश्चितपणानं वाहतुकीला अडथळा करण्याच्या दृष्टिकोनानं खांब उभा केले होते. अजूनही खांब अकलूज शहरामध्ये MSME कार्यालय असेल बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या परिसराच्या आसपास असलेलं खांब असतील या अकलूज परिसरामध्ये बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या रस्त्याच्या कडेला अनेक वाहतुकीला अडथळा करणारे खांब अस्तित्वात आहेत ते काढून घेतलेले नाहीत. म्हणजे ते काढावे आणि या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली केली सार्वजनिक बांधकाम विभागाला पूर्वकल्पना न देता त्यांच्या अटी नियम निकष याचे पुरेपूर उल्लंघन केलं या मागणीच्या दृष्टिकोनानं त्या संबंधित खात्यावरती गुन्हा दाखल करावा म्हणून आज या ठिकाणी अकलूज येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री ढेपेसाहेब यांच्या कार्यालयासमोर त्यांच्या कार्यालयाच्या विरोधामध्ये आणि या कंपनीच्या संबंधित जिओचं जे नेटचं खांब उभा केलं त्या कंपनीच्या ठेकेदारावरती गुन्हा दाखल करावा त्या संदर्भात आज या ठिकाणी आंदोलनाला बसलेलं आहे. सदर हे आपलं आंदोलन सुरूच राहणार आहे का कसं आहे दिवसभरातमध्ये? हे आंदोलन माझं बेमुदत स्वरूपाचं आंदोलन आहे आणि शासकीय वेळेमध्ये म्हणजे ज्यावेळेस कार्यालय बंद होतील त्यावेळेस माझं आंदोलन बंद होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी कार्यालय चालू झाल्यानंतर पुन्हा माझे आंदोलन हे सतत जोपर्यंत या कंपनीवरती गुन्हा दाखल केला जात नाही आणि ठोस असं आश्वासन मला या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाकडून दिलं जात नाही तोपर्यंत शासकीय वेळेमध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचं आंदोलन माझं चालू राहणार आहे. ओके धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.